पीक विमा कंपनीच्या बोगस कारभाराला घेऊन काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरत पीक विमा कंपनी विरोधात नारे लावत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला. मी काटोल विधानसभा क्षेत्रातून आलो. मी पण एक शेतकरी आहे आणि जवाबदो यात्रा संघटनेचा संयोजक आहे. आमच्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात म्हणजे पीक विमा कंपनीने लुटलेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सर्वे करायला जातात तेव्हा पण पैसे घेतात आणि तरी सर्वे करूनसुद्धा काही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही. काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्यांची पॉलिसीज रद्द करण्यात आली आहे. काही लोकांना लेट इंटिमेशन म्हणून रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि जवळपास 8,000 शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीने खोळंबून ठेवलेला आहे आणि यावर कोणत्याही शासकीय विभाग ॲक्शन घ्यायला तयार नाही. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा SDOच्या मार्फत निवेदन पाठवलं परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं.